याचं असं तोंड बघून तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की हा असा घरदार लुटल्यासारखा का बरं बसलेला आहे. एकाच वेळी अनेक मुलींनी याला कोल्ला आहे का की बापानं घरातून हाकललं आहे, किंवा अशाच प्रकारची कुठली तरी मोठी शोकांती का ह्याच्यासोबत घडलेली आहे का? त्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. नाही कसं आहे, त्याहूनही कित्येक पटीने मोठी शोकांती का ॲक्च्युली आमच्या सगळ्यांसोबतच घडलेली आहे. सांगतो म्हणजे आम्ही सगळे असे का झालो ते सांगतो. एक काम करतो ना, दाखवतो. कारण कसं आहे, प्रोडक्शन जरी बेसिक आणि मराठी वाटत असलं ना तरी बजेट आहे बरं का आपल्याकडे तेवढं. आता पास्टमध्ये ट्रान्झिशन घ्यायला आपला एडिटर इथं बसला आहे, तो कट लावेलच. पण त्याआधी मी एक गोष्ट स्पष्ट करतो. कसं आहे, वरवर ही जरी एक केवळ घरगुती घटनांची शृंखला वाटत असली ना तरी कृपया ती तशी समजू नका. एखाद्या साध्या सुध्या बॅचलर्सचं आयुष्य आणि स्वातंत्र्य कसं संपुष्टात आणलं जातं हे अगदी नीट बघा. शेवटपर्यंत बघा. हां बोल ग, काय ग आले का ते? थांब की बघू दे. काय ग बाई, त्या मोहितांना काही दुसरी फॅमिली सापडली नाही का ग? आता उगच आपल्या डोक्याला त्रास आहे ग. हो जाऊ दे, ठेव तू फोन, तुझ्याशी बोलते मी नंतर. हो हो ठेव. अहो ऐकलत का, आपल्याकडे खाली कोण राहिला आहे बघा जरा. अहो काय ते सारखं गाण्यात टाकलेलं असतं ना देवत जाणे. अहो मी काय म्हणतीये, चला जरा बाहेर. काय सकाळी सकाळी काय तुझं? तुम्ही बाहेर चला बघा जरा. काय काय नाही, कोण आले? अरे बॅचलर्स. थांब रे. अरे बाबा तू दे बाबा इकडे. किती चावी अगोदर उजव्या बाजूला फिरवा आणि मग उघडा. उघडलं मग उघडलं ना. मी इथेच राहता का? हो हो येतो. उजव्या बाजूला उजव्या कालच त्या नवनातला मी टपरीवर बघितलंय. हे ठीक आहे, पण तुम्ही टपरीवर काय करत होता? बरं जाऊ दे, आता भाजी आणायची ना. हो चला. काय हो हो. एकानंतर एक अफवा पसरत गेल्या, लोकांची परसेप्शन्स बनत गेली, आमच्यावर बंधनं पडत गेली आणि अखेर तो दिवस उजाडला जो ॲक्च्युली तुम्ही मगाशीच बघितला. देख देख तू या भावना पे, देख 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 तू या भावना पे, देख देख पहले की बीमारी होगा सब का बुरा हाल.
जरा आवाज कमी करता काय झोपलेत? हो हो कमी करता आवाज कमी. आवाज तो कमी करतो नक्की. आडीवाला आया घर से कचरा निकाल. नाही तुम्ही म्हणत असाल तर लॅपटॉप खालीच. काय कुठे गे? काहीच नाही ऐकलं मी. नाही तुला तो लॅपटॉप खाली फेकायचा असेल तर फेकून दे, पण इथे राहणाऱ्या सगळ्यांसाठी काही नियम आहे. इथे राहणारी सगळीच जण त्याचं पालन करतात, अर्थात तुम्हा सर्वांसाठी तेच नियम आहेत. कळालं? नियम नंबर एक, सकाळच्या दुपारच्या आणि रात्रीच्या वेळी टीव्हीचा आवाज जरा कमी ठेवायचा. कसं आहे, लोकांना उगाच त्याचा त्रास होतो. पुढचा नियम, घरात नाच गाण्याचा धिंगाणा आवाज न करता घालायचा. हां, अर्थात तो सुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळी. म्हणजे कसं आहे ना, लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. बरोबर ना, हुशार आहेस रे. पुढचा नियम, पार्किंगमध्ये गाडी लावताना उजव्या बाजूच्या चौथ्या खांबाला समांतर बरोबर 180 अंशाच्या कोनात गाडी लागली पाहिजे. कळालं का? शेजारच्या लोकांच्या घराची बेल वाजवताना ती एकदाच वाजवायची. किचनच्या खिडकीतून कचरा खाली टाकायचा नाही. आपल्या मैत्रिणी, बहिणी आणि मित्रांच्या बहिणी आपल्या इथे आणायच्या नाहीत. समजलं का? पण माझं काय म्हणणं आहे. आपण आयुष्यात कधी खुश नाही होणार का? कधी संपायची शिक्षा? एका वर्षाचा अग्रीमेंट आहे, आधी सोडायचं म्हणत तर पैशाला काय? नियम क्रमांक 157 अपशब्द नाही. अरे नाईला जाणे राहावं लागत रे इकडे. चेहऱ्यात दिवस रात्रीचा काही नेमच नाही राहिलाय बघ. सेकंद, मिनिट, तास, दिवस सगळे असेच निघून चाललेत रे. खरंय, चेहऱ्याला आपलं स्वातंत्र्य राहिलं बाजूला, ह्यांच्या नियमावरीत अडकलोय आपण. यार कधी संपणार रे? हो ना यार, कधी संपणार? कधी संपणार रे? अरे कधी संपणार रे? एक मिनिट बॉईज, आय हॅव अ प्लॅन. कम हियर. सामाजिक बांधिलकी आणि बंधुत्वासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीची स्थापना केली होती. या पावन क्षणाचा वापर आपणही नाती, गोती आणि आपली एकंदरीत परिस्थिती सुधारण्यासाठी करूयात. त्या संकट मोचनानं हा जो सुवर्ण आपल्या पदरात टाकलेला आहे त्याचा आपण उपभोग घेऊयात. गणपती बाप्पा मोरया. काकू डबा आणलाय. अरे नाता तार कुठे ठेवलंस तू नैवेद्याच? अहो मला नाही माहिती काकू, तुमच्याचकडे होता ना. अरे साहिल तो दिवा घे. हा हा ठेव इथे. हा प्रसाद. अरे खरे ठेव, वाटी अशी नाही ठेव, खाली स्वस्तिक काढायचं आणि मग वाटी ठेवायची. हा अरे दुर्वा. हो काका करतोय. हा 21 काढा. हो अरे यश चला आरतीला चला. अबे चल आरतीला चल. काका दुर्वा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा गणपती बाप्पा. हो यार चेंज करायचं कसं दिसेल ते पण आधी.